नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये आपले सर्वांचं स्वागत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी दरम्यान नुकतंच राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला आहे आणि यामध्येच आता मात्र यानंतर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या असून अनेक नेत्यांनी नैतिकतेच्या आधारावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. परंतु यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अतिशय महत्वाचं आणि मोठं विधान करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कधीही राजीनामा देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे स्वप्न पाहणं बंद करा असं म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपल्याच नेत्यांना खडे बोल सुनावले आहे. मात्र अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या संदर्भात पुढे बोलत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आधीच्या काळातील राजकारण्यांची बात वेगळी होती, मग यामध्ये अटल बिहारी वाजपेयी असतील, यशवंतराव चव्हाण असतील आणि असे अनेक नेते असतील यांच्यात आणि सध्याच्या राजकारणांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, त्यामुळे नैतिकता नीतिमूल्य अशा प्रकारच्या गोष्टी सध्याच्या राजकारणात नाहीये, त्यामुळे शिंदे फडणवीस राजीनामा देतील असा विचारही करू नका असं देखील अजित पवार यांनी म्हणलं आहे.